गावातील प्रत्येकजण कलेक्टर मित्र, हिरडपुरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन, प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन, हिरडपुरीत मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त, तर पैठण मेगा फूड पार्कचीही केली पाहणी, नाथमंदिर परिसरातील आस्थापनावर कारवाई, गावातील प्रत्येकाने कलेक्टर मित्र म्हणून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरडपुरी येथे आज पाहणीदरम्यान केले. पैठण येथील मोक्षघाट, नवेगाव, भिवर न्याय आणि हिरडपुरी येथील नदीपात्रातील वाळू चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना प्राप्त झाल्या असून या तक्रारीची गांभीर्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दखल घेत थेट पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील गावांना भेट देऊन नदी पात्रातील पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी ग्रामस्थांनाही मार्गदर्शन करत संवाद साधला. घरकुल, वीज जोडणी, कृषीपंप जोडणी, बचत गटांना सहाय्य, कौशल्य विकासातून प्रशिक्षण, पाणीपुरवठा, अन्नधान्य पुरवठा आदीबाबत ग्रामस्थांना विचारपूस करत प्रशासन जनतेसोबत असल्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला. त्याचबरोबर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही सांगितले. ग्रामस्थांनी देखील वाळू उपसा करणाऱ्याविरोधात एकत्र येत गावच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, कोरोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावे, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.